नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पृथ्वी अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आता मागच्या वेळेस आपण PSIचे मायनर ॲक्ट घेतले होते, आता आपण मेजर ॲक्टला सुरुवात करणार आहोत. त्यात महत्त्वाचा असणारा मेजर ॲक्टमधील महत्त्वाचा सगळ्यात मुंबई पोलीस ॲक्ट, ज्याला आपण महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 1951 असं देखील म्हणतो, तो आज आपण सुरुवात करणार आहोत. आता त्यामध्ये किती प्रश्न विचारले जातात, तर एकूण 10 प्रश्न आपल्याला नवीन सिलेबसनुसार ते विचारले जातात. 10 पैकी 10 मार्क यामध्ये येऊ शकतात. फक्त आपण बघायला पाहिजे की कोणत्या सेक्शनवर प्रश्न येतात. तर मी तुम्हाला काही सेक्शन सांगतो, पहिल्यांदा ते करायचं आहे आपल्याला. बघा, सगळ्यात महत्त्वाचं असणारं या कायद्यामध्ये असणारे एकूण प्रकरणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूण प्रकरणं किती आहे, एकूण प्रकरणं 8 असणारी प्रकरणं. एकूण कलमं आहेत 168. महत्त्वाचं म्हणजे इव्हिडन्स ॲक्ट जर बघितला तर त्यामध्ये असणारे 167 आणि इथं असणारी कलमं 168, सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा, एक महत्त्वाची यात फॅक्ट ध्यानात ठेवायची सगळ्यांना, याच्या आधी बऱ्याच जणांनी वाचलं आहे पण माहीत नाही आहे की या कायद्यामध्ये एकूण अनुसूच्या, तर एकूण अनुसूच्या आहेत 4. जसं एकदा माहिती अधिकार कायद्यामध्ये एकूण अनुसूची किती असा प्रश्न आला होता, त्याच धर्तीवर जर प्रश्न आला की मुंबई पोलीस ॲक्टमध्ये एकूण अनुसूच्या किती, तर त्या एकूण अनुसूच्या आहेत 4. तर त्या 4 अनुसूच्या कोणत्या ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची एक फॅक्ट ध्यानात ठेवायची की हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. याच्या आधी हा पण प्रश्न विचारला आहे की हा कायदा खालीलपैकी कोणत्या भागासाठी लागू आहे, मग संपूर्ण महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्र आणि सौराष्ट्र असं विचारलं होतं, ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो कायदा लागू आहे. आता बघायचं आपल्याला की प्रश्न येतात कुठं, तर आपल्याला याच्यात स्लॉट पाडायच्यात आणि त्या स्लॉटवरच काम करायचं आहे. व्यवस्थित जर ते स्लॉट व्यवस्थित पाठ केले आणि व्यवस्थित ती कलमं समजून घेतली, याच्या आधी आलेले म्हणजे आयोगाने विचारलेले प्रश्न प्लस डिपार्टमेंटल PSIला आलेले प्रश्न एकत्रितपणे जर सगळ्या कलमांचा अभ्यास केला तर 30-30 कलमं पुन्हा पुन्हा विचारली जातात. जर नीट बघितलं तर मग 10 पैकी जर आपल्याला 10 मार्क घ्यायचे असतील तर व्यवस्थित ती कलमं बघायला पाहिजे, पाठ करायला पाहिजे आणि त्याच्या महत्त्वाच्या असणाऱ्या शिक्षा आणि याच्या आधी आयोगाने त्याच्यावर कशाप्रकारे प्रश्न विचारला आहे हे सुद्धा त्या ठिकाणी बघायला पाहिजे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं असणारं मी सांगतो कुठं कुठं क्वेश्चन विचारला जातो, तर महत्त्वाचा असणारा कलम 1 आणि 2 त्यामध्ये एक प्रश्न असतो. कलम 1 आणि कलम 2 त्यामध्ये एक प्रश्न 100% असतो. जर या कायद्याचं कलम 2 जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला तर त्या ठिकाणी तुमचा 1 मार्क 100% मिळतो, बघायला पाहिजे ते. त्यानंतर प्रकरण 2, सगळ्यात महत्त्वाचं असणारं प्रकरण 2 त्यामधलं पण कलम क्रमांक 3 ते 9 अभ्यासाला पाहिजे, कारण त्यामध्ये एक प्रश्न हमखासपणे तो विचारला जातो. कलम क्रमांक 3 ते 9. त्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे कलम क्रमांक 12 ते 22 म्हणजे 12 अमध्ये असणारं पोलीस निरीक्षक, त्याच्यापासून सुरुवात केली तर 22 अला असणारे रेल्वे पोलिसांची नेमणूक, त्या ठिकाणी तो एक प्रश्न विचारला जातो. म्हणजे यापैकी बघितलं तर कलम 1-2 मध्ये असणारा एक क्वेश्चन, 3 ते 9 मध्ये असणारा दुसरा क्वेश्चन आणि 12 ते 22 अमध्ये असणारा तिसरा क्वेश्चन. म्हणजे हे 3 क्वेश्चन या ठिकाणी तुमच्या 100% येतील, म्हणजे बरोबर येतील. जर नीट अभ्यास केला तर ते त्या ठिकाणी मिळून जातील. त्यानंतर नीट बघितलं तर प्रकरण 3 जे आहे सगळ्यात महत्त्वाचं की पोलीस दलाचे विनियमन, नियंत्रण व शिस्त, त्यावर सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. तर ते व्यवस्थित ती कलमं अभ्यासायला पाहिजे. मग त्यामध्ये 33 पासून जर सुरुवात केली तर ते 46 पर्यंत असणारी कलमं त्यामध्ये आपल्याला सरळ सरळ विचारलं जातं. मग महत्त्वाची असणारी त्यातली कलमं 33 असेल, 33A असेल, पुढं 36 आहे, 37 आहे, 39, 40 आहे, 41 पण आहे, त्याचबरोबर 43, 44 आणि 45 सगळ्यात महत्त्वाची कलम 43, 44, 45 याच्या आधी पण यांच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे, पण आपलं काम हे व्यवस्थित की ती कलमं अभ्यासायला पाहिजे आणि तो मार्क घ्यायचा. जर घ्यायचा असेल व्यवस्थितपणे तर ते 43, 44, 45 करायला पाहिजे आणि इतर जी काही महत्त्वाचे आहे मग दिलं आहे की 33 सार्वजनिक ठिकाणी इत्यादींमध्ये रहदारीच्या विनिमयासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याचा अधिकार, मग ते कोणाला नियम करण्याचा अधिकार आहे, तर ते सगळे व्यवस्थितपणे ती कलमं आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यानंतर महत्त्वाचं असणारं प्रकरण 5 मध्ये असणारी सार्वजनिक सुव्यवस्था व राज्याची सुरक्षितता राखण्यासाठी विशेष उपाययोजना, त्यामध्ये महत्त्वाचं असणारं मग तिथूनच अनुसूच्यांची सुरुवात होते. मग पहिली अनुसूची काय आहे, दुसरी अनुसूची काय आहे, तर ते बेअर ॲक्टमध्ये नीट बघितलं तर त्या अनुसूच्या तुम्हाला
समजते. तर शेवटला मी त्या अणुसूच्या पण सांगेल, पहिल्या कोणत्या चार आहेत त्या, तर त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर महत्त्वाचं असणार 47, 48, 49 आणि 50 सगळ्यात महत्त्वाचे कलमं. जर विचारलं तर जोड्या लावायला वगैरे ही कलमं विचारली जाऊ शकतात, कारण जर नीट त्यातलं वर्डिंग बघितलं तर बऱ्यापैकी ज्यादा पोलीस कामावर ठेवणे असं वर्डिंग दिसतंय. मग 47 मध्ये दिले की एखाद्या व्यक्तीने अर्ज केल्यावरून ज्यादा पोलीस कामावर ठेवणे, मग ते एखाद्या व्यक्तीने अर्ज. त्यानंतर मोठ्या बांधकामांवर व कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबद्दल शंका वाटत असेल त्या बाबतीत ज्यादा पोलीस कामावर ठेवणे. मग हे असं आहे, ते वर्डिंग व्यवस्थित आपल्याला करायला पाहिजे. 47, 48, 49 आणि 50 ते व्यवस्थित केलं तर तो एक मार्क तिथं येऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचं असणारं 55 पासूनची कलमं जी 63 बीपर्यंत आहेत, म्हणजे ग्राम संरक्षण पथकं घटित करणे किंवा स्थापन करणे, तर ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे इथपर्यंतची कलमं आहे 55 ते 63 बी. तर तिथं एक प्रश्न जाण्याचे चिन्ह आहेत, सो ते व्यवस्थित तो पार्ट करायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यावर प्रश्न हमखास असतो, दरवर्षी बघितलं तर 100% त्याच्यावर प्रश्न असतो, त्यातलंही महत्त्वाचं म्हणजे 64 कलम आणि 66 कलम. एक वर्षी 64 विचारतात, दुसऱ्या वर्षी 66 विचारतात, तर ते व्यवस्थित ती कलम करायला पाहिजे. प्रकरण 6, पोलिसांचे कार्यकारी अधिकार व कर्तव्य, त्यामध्ये 64 असणार पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्य, पोलीस अधिकाऱ्यांची कोणती कर्तव्य आहे. त्याच्यानंतर 65 सार्वजनिक जागेच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा अधिकार, तर ते करायला पाहिजे. त्यानंतर 66 जनतेप्रती पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्य, मग ते इतकं प्लेन पण विचारतात की कलम क्रमांक 66 मध्ये खालीपैकी काय नमूद आहे, तर ते पोलिसांची कर्तव्य आहे की जनतेप्रती असणारी पोलिसांची कर्तव्य असेल, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी ते करायला पाहिजे. बाकी महत्त्वाचं कलम असणार 68, पोलिसांच्या वाजवी आदेशांचे पालन करणे व्यक्तींवर बंधनकारक असते, ते पण त्या ठिकाणी ते करायला पाहिजे. त्यानंतर मधली कलम तुम्ही एकदा वाचून घ्या, सगळीच्या सगळी महत्त्वाची आहेत, ती समजतात मला वाचले की. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की मला वाटतं जिथं प्रश्न जाऊ शकतो ते म्हणजे कलम क्रमांक 89 पासून पोलीस अधिकाऱ्यास मोकाट गोरे ताब्यात घेण्यात येतील, म्हणजे मोकाट गोरे ताब्यात घेण्याचा अधिकार असणारं जे पोलीस अधिकाऱ्यांना आहे ते कलम क्रमांक 89 ते तिथून पुढं आपल्याला 98 पर्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी ती कलम करायला पाहिजे. म्हणजे 98 असणार निकडीच्या प्रसंगी पोलिसांची कर्तव्य, मग ते जशाला तसं विचारलं खालीपैकी मुंबई पोलीस ॲक्टनुसार कोणत्या कलमानुसार निकडीच्या प्रसंगी पोलिसांची कर्तव्य सांगण्यात आली आहे, तर ते कलम क्रमांक 98 ते इतकं प्लेनमध्ये ते विचारलं जाऊ शकतं, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी करायला पाहिजे. त्यामध्ये असणारं महत्त्वाचं 95 जे कलम आहे, खोटी वजने व मापे तपासणे, त्याबद्दल झडती घेणे आणि ती जप्त करणे यासंबंधीचे अधिकार, ते पण त्या ठिकाणी ते करायला पाहिजे. बाकी जे सांगितले 89 ते 98 त्या ठिकाणी ते व्यवस्थित करायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असणारं एक प्रकरण, प्रकरण 7, ज्यामध्ये अपराध व शिक्षा सांगितल्यात, मग त्यामध्ये कलम क्रमांक 99 ते 116 असणारी जी कलमं आहे ती व्यवस्थित करायची, आणि 117 असणारी ती 1200 रुपये शिक्षा. व्यवस्थित जर ते व्यवस्थित केलं तर तिथं 1 ते 2 प्रश्न येण्याची चिन्ह असतात. एक तर 100% येतो, तो जोड्या लावाच्याच रेंजमध्ये असतो, म्हणजे 2-3 जरी त्यातलं पाठ जरी केलं तरी ते तुमचं उत्तर त्यामध्ये जोडे वगैरे आले तर ते टॅकल होऊ शकतं आरामात, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी ते करायचं आहे. 99 ते 116 आणि 117 असणारी त्यांची शिक्षा शास्ती आहे 1200 रुपये. त्यानंतर 118 पासून जी कलमं सांगितली ती व्यवस्थित त्या ठिकाणी कम्प्लीट करायची, मग 130 ए पर्यंत जी कलमं आहेत त्या ठिकाणी ती करायची. त्यामध्ये 2 प्रश्न विचारले जाण्याचे चिन्ह आहेत, म्हणजे नीट बघितलं त्या ठिकाणी असणाऱ्या शिक्षा सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे 118 असणारं गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दलची शास्ती तिथून सुरुवात केली, तर त्या ठिकाणी ते 130 ए रस्त्यांवर जुगार खेळणे त्यापर्यंत ते व्यवस्थित करायला पाहिजे. बाकी मग वेगवेगळ्या 131 पासून जे दिलं आहे की कोणकोणत्या कलमांना कोणकोणती शिक्षा दिली, मग आधीची जी कलम आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची शास्ती सांगितली, तर ती व्यवस्थित त्या ठिकाणी ते शास्ती बघून घ्यायची. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असणारं कलम 143 बी, म्हणजे 143 ब धोक्याचे प्रयोग करणे, मग त्यावेळेस असणारी ती शिक्षा ती पण त्या ठिकाणी करायची. त्यानंतर 144 एक आपल्याला करायचं आहे, विशेष पोलीस अधिकारी म्हणून कामात किंवा कर्तव्यात हाय गय, सगळ्यात महत्त्वाचं 144. 145 पण 145 पण त्या ठिकाणी ते कम्प्लीट करायचं. महत्त्वाचं असणारं त्यानंतर 146 आणि 47 146 सांगितलं की नेमणुकीचे किंवा पदाचे प्रमाणपत्र किंवा इतर वस्तू देण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती, ते विचारलं आहे याच्यात पण ते परत विचारलं जाऊ शकतं, आणि 147 सुद्धा त्या ठिकाणी ते विचारले, तापदायक रीतीने प्रवेश करणे झडती करणे ते विचारले, आणि 148 ते पण विचारलेलं आहे, तापदायक विलंब लावण्याबद्दलची शास्ती याच्या आधी ते विचारलं आहे, पण परत आता ते विचारण्याचे चिन्ह जास्त आहेत.
नीट बघितलं तर बऱ्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न रिपीट होतात, म्हणजे आज जे प्रश्न आहेत तीच उद्याची उत्तरं आहेत, आणि जी उत्तरं होती खाली ती आत्ता प्रश्न म्हणून आपल्याला येणार आहेत. व्यवस्थित जर जुने प्रश्न आयोगाने विचारलेले असतील किंवा डिपार्टमेंटला आलेले असतील तर ते सगळेच्या सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी व्यवस्थित करायला पाहिजे. आता काल परवा झालेला राज्यसेवा मुख्यचा पेपर बघितला असेल, त्यामध्ये सुद्धा आपल्याला कायदे आहेत, मग आपले मायनर ॲक्टचे सुद्धा त्या ठिकाणी ते प्रश्न विचारले होते. नीट बघितलं तर ते काही ठिकाणी डीप गेलेत, पण काही ठिकाणी ते रिपिटेशनचं प्रमाण परत एकदा दिसतं आहे आपल्याला की जशाला तसे प्रश्न ते रिपीट आलेले आहेत. आणि नीट बघितलं तर सगळेच्या सगळे एक एक दोन प्रश्न अपवादात्मक वगळता सगळेच्या सगळे प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमधून आणि आपल्या बुकमधून आलेले आहेत. मग आता आपण बघायला पाहिजे की आपण मार्क जर मिळवायचे असेल तर पृथ्वीची टेस्ट सिरीज पण त्या ठिकाणी ती फॉलो करायला पाहिजे. 10 पेपर झाले तर ते 10 पेपर घेऊन व्यवस्थित सोडवायला घेतले पाहिजे. आणि ज्याला टेस्ट पेपर नाही सोडवायचं त्याने ॲटलीस्ट पुस्तक तरी सोडवायचं, पुस्तक किंवा टेस्ट सिरीज दोन्हीपैकी जरी व्यवस्थित सगळे प्रश्न व्यवस्थित सोडवले तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी 55 मधले 50 पर्यंत मार्क येण्याची चिन्ह जास्त आहेत. व्यवस्थित मार्क येतील, 100% 50 पेक्षा जास्त मार्क कायद्यामध्ये येईल, पण त्यासाठी आपण त्या ठिकाणी ती टेस्ट सिरीज असेल किंवा आपलं पुस्तक असेल व्यवस्थित ते सगळे प्रश्न सोडवायला पाहिजे. आता बऱ्यापैकी तुम्ही बघितलं तर सगळा अभ्यास तुमचा कवर झाला असेल, वाचन तर संपला असेल, फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग, पण आता प्रॅक्टिस करायला पाहिजे. जितकी जास्त प्रॅक्टिस करतात तितके जास्त मार्क हाताला येतील. जर प्रॅक्टिस केली नाही तर मार्क येणार नाही, कारण नीट बघितलं तर प्रॅक्टिस केली तरच त्या ठिकाणी ते प्रश्न टॅकल होतात. व्यवस्थित जर बघितलं नीट अभ्यास करून जा, प्रॅक्टिस करून जा, आपोआप तुम्हाला उत्तरं येतील. सहज नुसता प्रश्न जरी वाचला तरी सहज तुमच्याकडून ते टिक होऊन जाईल, इतकं ते सोपं आहे. पण त्यासाठी प्रॅक्टिस आणि अभ्यास सगळ्या गोष्टी त्यामध्ये व्यवस्थित सांगड घालायला पाहिजे तर मार्क येतील. आणि एकदा जर संधी गेली तर परत 15 महिने संधी येत नाही, त्यासाठी अभ्यास करा, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. वेळोवेळी सांगत असतो तर ते फॉलो करा आणि अभ्यास करा, महत्त्वाचं आहे. कायदा महत्त्वाचाच आहे, सगळ्यात टॉपला त्याला ठेवायचं आहे आणि मार्क घ्यायचे. जर बघितलं पेपर 1 आणि पेपर 2 तर 60 पेक्षा जास्त मार्क कायद्यांवर विचारले जातात ना, तर ते 55+ मार्क येण्याला त्या ठिकाणी चान्सेस चांगले आहेत. सो व्यवस्थित त्या ठिकाणी कायद्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असणारं 149 ए जे याच्या आधी विचारले, म्हणजे मागच्या मेन्सला सुद्धा ते विचारलं होतं, पोलिसांच्या गणवेशाचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दलची शास्ती, मग ती शास्ती त्या ठिकाणी करायला पाहिजे. त्यानंतर आहे प्रकरण 8, जास्त काही न करता फक्त त्या ठिकाणी ते व्यवस्थित वाचून ठेवा. त्यामध्ये प्रश्न येणे चिन्ह फार कमी असतात, तरी पण त्यामध्ये 163 असेल की जाहीर नोटिसा कशा द्याव्यात, किंवा 151 ए असेल तर ती कलम फक्त तेवढ्यापुरती पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया कायद्याला. हा बघता फक्त एक बेसिक इन्फॉर्मेशन सांगितले कायद्यात की कुठं प्रश्न येऊ शकतात. व्यवस्थितपणे जर ते प्रश्न बघितले, व्यवस्थितपणे ती कलमं त्या ठिकाणी ती केली तर चांगले मार्क येतील. मग त्यासाठी जर 10 पैकी 10 मार्क घ्यायचे तर त्या ठिकाणी ते व्यवस्थित सांगितलेल्या गोष्टी तरी ॲटलीस्ट करा आणि प्रश्न सोडवा, जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. बघा सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करू कायद्याला आपण प्रकरण 1 जे आहे प्रारंभिक म्हणून. मग सांगितलं की 1 आणि 2 कलम महत्त्वाचे, मग त्या 1 सांगितलं की या अधिनियमास मुंबई पोलीस अधिनियम 1951 असे म्हणावे. तर त्यात दिले संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ, आणि तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं करायचं आहे कलम 2, ज्यातमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या सांगितल्या. तर 19 व्याख्या सांगितल्या 17, तर त्या 17 च्या 17 व्याख्या त्यामध्ये त्या महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाच्या असणारे बघा सांगतो 2(1), ज्यात गुरेढोरे ही संज्ञा सांगितली आहे. मग गुरेढोरे या व्याख्यात खालीपैकी कोणत्या प्राण्यांचा समावेश होतो याच्या आधी ते 2-3 वेळा विचारलं आहे, व्यवस्थित करायला पाहिजे. म्हणजे ते असं विचारलं तरी की गुरेढोरे या व्याख्यात खालीपैकी किती प्राण्यांचा समावेश होतो, एकूण किती प्राण्यांचा, तर एकूण प्राणी आहेत 8. बघा हत्ती, उंट, घोडे, गाढव, खेचर, मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे, तर या प्राण्यांचा त्यामध्ये समावेश होतो गुरेढोरे 2(1). त्यानंतर महत्त्वाचं असणारं 2(2), ज्यामध्ये महानगरपालिका याचा अर्थ सांगितला आहे. मग वेगवेगळे कायदे आहेत, मुंबई महानगरपालिका अधिनियम किंवा मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 किंवा नागपूर शहर महानगरपालिका अधिनियम 1948 यान्वये घटित केलेली महानगरपालिका असा आहे. मग असं पण विचारलं जाऊ शकतं की मुंबई पोलीस अधिनियम 1951 2(2) महानगरपालिका याचा अर्थ म्हणजे खालीपैकी कोणत्या कायद्यान्वये स्थापन झालेल्या महानगरपालिका असा होतो, तर ते व्यवस्थित टॅकल व्हायला पाहिजे मुंबई आणि नागपूर. ते कायदे आहेत ते व्यवस्थित करायला पाहिजे. त्यानंतर जे विचारलं जातं की 2(3) सक्षम प्राधिकारी, म्हणजे याच्या आधी ते विचारलं की सक्षम प्राधिकारी या व्याख्येत खालीपैकी कोणाचा समावेश होतो,
तर मग ते दिलं आहे की जिल्हा दंडाधिकारी अधीक्षक अप्पर अधीक्षक आहे, तर ते सगळ्या गोष्टी त्या सक्षम प्राधिकारी या व्याख्येत कोणाचा समावेश होतो तर ते करायला पाहिजे. मग पोलीस आयुक्त पण दिलेलं आहेत, तर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये करायला पाहिजे. त्यानंतर कलम 2-4 दिलेलं पोलीस शिपाई, मग याचा अर्थ काय, सर्वात कनिष्ठ दर्जाचा किंवा कनिष्ठ श्रेणीचा पोलीस अधिकारी. मग खालीपैकी कोणास सर्वात कनिष्ठ श्रेणीचा अधिकारी म्हटलं जातं, तर ते आपल्याला ते खालीमध्ये पर्याय दिले, पोलीस आयुक्त, पोलीस शिपाई, पोलीस जमादार, पोलीस हवालदार, तर त्या गोष्टी कळायला पाहिजे पोलीस शिपाई. त्यानंतर महत्त्वाचं असणारं 2-4 नृत्यशाळा, ते करायचं आहे. त्यानंतर जिल्हा, ते पण करायचं आहे. त्यानंतर कलम 2-5 खाद्यगृह म्हणजे काय ते करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यात सार्वजनिक करमणुकीच्या जागेचा समावेश होत नाही. मग वेगवेगळ्या खाद्यगृहात खालीपैकी कशाचा समावेश होतो किंवा होत नाही, तर हे करायला पाहिजे व्यवस्थितपणे, त्या ठिकाणी ते करायला पाहिजे. त्यानंतर 6 आहे महासंचालक व महानिरीक्षक, ते दिले महासंचालक महानिरीक्षक. त्यानंतर 2-7 आहे नगरपालिका, 8 जागा दिले, तर 2-8 जागा या व्याख्येत खालीपैकी कशाचा समावेश होतो असं तर ते विचारलं तर यायला पाहिजे. मग ते कसलीही तात्पुरत्या स्वरूपाची इमारत, तंबू, मंडप, इतर बांधकाम किंवा बंदिस्त खुलं असं कोणतंही क्षेत्र, त्यामध्ये जागा या व्याख्येत त्याचा समावेश होतो, तर ते असं ते लगेच लगेच ते. आणि कोणत्या पण व्याख्येचा विचार जर करायचा असेल किंवा जर इथं विचार करता तो ब्रॉड लेवलला त्या ठिकाणी तो विचार करायला पाहिजे, तर ते मार्क चांगले येतील. त्यानंतर 2-9 असणारं सार्वजनिक मनोरंजनाची जागा, तर हे सिम्पलपण आहे. 9 असणारं मनोरंजनाची जागा आणि 10 असणारं करमणुकीची जागा, सार्वजनिक करमणुकीची जागा. मग यामध्ये कशाचा समावेश होतो, मनोरंजनाच्या जागेत कशाचा समावेश होतो किंवा करमणुकीच्या जागेत कशाचा समावेश होतो, ह्या पण गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी त्या व्यवस्थित करायला पाहिजे. त्यानंतर असणारं 2-11 महत्त्वाचं पोलीस अधिकारी, मग ते पोलीस अधिकारी, आणि ते याच्या आधी 2 विचारलं की कलम 21 आणि 22 नेमलेला अधिकारी, कलम 21 आणि 22. मग याच्या आधी हे 2 ते विचारले, तर आपलं काम आहे ते 21-22 व्यवस्थित करायला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं पुढं असणार 2-13 असणारी सार्वजनिक जागा, मग ते जागा या व्याख्येत खालीपैकी कशाचा समावेश होतो, सार्वजनिक जागा आधी जागा आहे तर हे सार्वजनिक जागा, तर ते करायला पाहिजे. त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की ह्यावेळेस याच्यावर जोर द्यायला पाहिजे की कलम 2-13 महसूल आयुक्त याचा अर्थ काय, मुंबई जमील महसूल संहिता 1889 कलम 2-6 कलम 6 अन्वये नेमलेला अधिकारी म्हणजे विभागीय आयुक्त असा आहे, तर ते कलम 6 ध्यानात ठेवायला पाहिजे. जर ते नीट बघितलं तर ते डीप जात आहेत, असं काहीतरी थोडंसं वेगळं विचारलं तर ते त्या ठिकाणी आपल्याला ते टॅकल व्हायला पाहिजे, म्हणून ते व्यवस्थित करायला पाहिजे. बाकी नियम आहे. त्यानंतर 2-15 असणारे रस्ता, मग ते रस्ता म्हणजे काय तर ते करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असणारं 2-16 असणारं दुय्यम दर्जाच्या अधिकारी. मग दुय्यम दर्जाच्या अधिकारी म्हणजे कोण, तर निरीक्षकापेक्षा खालच्या दर्जाचा पोलीस दलातील व्यक्ती असा होतो. मग ते 2-16 दुय्यम दर्जाच्या अधिकारी म्हणजे काय, तर ते माहीत असायला पाहिजे, निरीक्षकापेक्षा खालच्या दर्जाच्या अधिकारी. त्याच्यानंतर महत्त्वाचं असणार 2-17 असणारे वाहन, तर एकूण 17 डेफिनेशन आहे, तर त्या 17 व्याख्या त्या ठिकाणी करायचं आहे. नीट जर व्यवस्थित केलं तर 1 किंवा 2 एकतर 100% त्यामध्ये प्रश्न असेल, आणि जर एक्स्ट्रा काहीतरी विचारलं तर 2 त्यामधून मिळू शकतात, सो ते बरोबर यायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कलम, कलम क्रमांक 3 संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एक पोलीस दल असेल. मग त्यामध्ये सांगितलं आहे की कलम 2-6 कलम 2-6 निर्दिष्ट केले करण्यात आलेल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचा समावेश, मग खालीपैकी कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचा समावेश, मग कलम 2-6, तर ते व्यवस्थित करायला पाहिजे. मग संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एक पोलीस दल असेल असं कोणत्या कलमात नमूद आहे, तर ते कलम क्रमांक 3. त्यानंतर कलम क्रमांक 4 पोलीस दलावरील अधीक्षण राज्य शासनाकडे आहेत, मग ते अधीक्षण राज्य शासन करायला पाहिजे 3-4. 5 आहे पोलीस दलाची रचना, तर सिम्पलसं ते विचारतात पोलीस दलाची रचना, कलम क्रमांक 5. त्यानंतर कलम 6 आहे महासंचालक महानिरीक्षक अप्पर व उपमहानिरीक्षक, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहे. मग राज्य शासन नेमणूक करेल तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी ते करायचं आहे. त्यानंतर कलम 7 असणारं आयुक्त, आयुक्तचं ते वाचायला पाहिजे. त्यानंतर पुढं 8 पण आहे, ते व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर 8 सगळ्यात महत्त्वाचं की बिनतारी संदेश यंत्रणा व मोटार परिवहन यंत्रणा यासाठी किंवा कोणते विशिष्ट कर्तव्य पार पाडण्यासाठी नेमणूक दिलेली आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची, तर ते सहाय्यक अधीक्षक असतील किंवा अधीक्षक असतील आणि उपअधीक्षक असतील, तर ते व्यवस्थित 8-1 क्रमांकाचं कलम आहे, ते व्यवस्थित त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असणारं कलम
9 पोलीस प्रशिक्षण दलाच्या किंवा प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्याची नेमणूक. मग महाविद्यालयाचा प्राचार्य आणि शाळेचा प्राचार्य दोन दर्जा त्या ठिकाणी, पोलीस अधीक्षक कुठं आणि मग सहाय्यक किंवा पोलीस उपअधीक्षक ते दर्जा कुठं, तर ते व्यवस्थित बघायला पाहिजे. अधीक्षक असेल तर ते नाशिक पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचा प्राचार्य, तर ते व्यवस्थित करायला पाहिजे. आणि सहाय्यक अधीक्षक असेल किंवा उपअधीक्षक असेल तर ते पोलीस शाळेचा पोलीस प्रशिक्षण शाळेचा प्राचार्य, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी ते 9 क्रमांकाचं कलम व्यवस्थित करायला पाहिजे. 10-11 वाचून ठेवायला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं आहे 12 क्रमांकाचं कलम विभाग व पोटविभाग घटित करणे, तर ते पोलीस आयुक्त वाटलं तर ते करतो राज्य शासन नियंत्रणाच्या अधीन राहून. बाकी ते व्यवस्थित दिलेलं आहे सगळ्याच्या गोष्टी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षक, मग खालीपैकी कोणत्या कलमानुसार निरीक्षक पोलीस निरीक्षक याची नेमणूक दिलेली आहे, तर ते 12 महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं अनुसूची दिली, तर कोणती अनुसूची, तर दुसरी अनुसूची, ते करायला पाहिजे. 14 नेमणुकीचे प्रमाणपत्र, यामध्ये ती अनुसूची महत्त्वाची आहे की खालीपैकी कोणत्या अनुसूचीनुसार पोलिसांना नेमणुकीचे प्रमाणपत्र दिले जाते, तर अनुसूची 2. याच्या आधी हे कधी अनुसूचीचं विचारले नाही, अनुसूची 2, तर ते विचारलं तर त्या ठिकाणी ते टॅकल व्हायला पाहिजे. नीट बघितलं तर आता थोडंसं वेगळं काहीतरी विचारते, कारण प्रश्न बऱ्यापैकी संपलेत, रिपिटेशनचं प्रमाण तर आहेच, पण वेगळं काहीतरी विचारलं तर अशा प्रकारचे प्रश्न आले तर त्या ठिकाणी जर व्यवस्थित अभ्यास असेल तरच ती मार्क मिळतील, त्यासाठी ते व्यवस्थित वाचायला पाहिजे. त्यानंतर हे 15-16 वाचून घ्यायचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असणारं 17 क्रमांकाचं कलम जिल्ह्यातील पोलीस दलावर जिल्हा दंडाधिकाऱ्याचे नियंत्रण. मग कलम 17 खालीपैकी कोणाचे जिल्हा पोलीस बलावर नियंत्रण असते, तर ते जिल्हा दंडाधिकारी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते कलम. त्यानंतर हे अधीक्षकाकडून अहवाल मागवण्याचा जिल्हा दंडाधिकाऱ्याचा अधिकार, वेगवेगळ्या बाबतीत तो अधिकार आहे की कोणकोणत्या बाबतीत ते अधिक अहवाल मागवतील, तर ते दिले गुन्हे सराईत गुन्हेगार शांतता भंगास प्रतिबंध जमाव मनोरंजनाचे कार्यक्रम यांचे नियमन पोलीस दलांचे वाटप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, तर त्यासुद्धा गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थित वाचायला पाहिजे. याच्या आधी तुम्ही सगळं वाचलेलं आहे, पण काही गोष्टी तुमच्याकडून सुटलेल्या असतात, म्हणजे कलम 18 बघितलं तर तेवढं वाचलं की पोलीस अधीक्षकाकडून अहवाल मागवण्याचा जिल्हा दंडाधिकाऱ्याचा अधिकार एवढं तुम्ही वाचलेलं आहे, पण कोणत्यासाठी अहवाल मागवला जातो तर त्या गोष्टी पण त्या ठिकाणी करायला पाहिजे. आणि व्यवस्थित जर तसं काहीतरी वेगळं विचारलं तर ते टॅकल व्हायला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं असणारं कलम 19 जिल्हा दंडाधिकाऱ्याचा पर्यवेक्षण करण्याचा अधिकार, तर ते 19 दिलेलं आहे, तर ते व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर 20 क्रमांकाचं कलम त्या ठिकाणी ते वाचून घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे विशेष पोलीस अधिकारी कलम 21, याच्या आधी ते सांगितलं विशेष पोलीस अधिकारी. मग कोणाला नेमता येईल, तर ते आयुक्त अधीक्षक आणि राज्य शासनाने याबाबतीत विशेषरित्या अधिकार दिलेल्या कोणत्याही दंडाधिकाऱ्यास त्या ठिकाणी तो अधिकार आहे, मग विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करू शकतो 18 ते 50 वर्ष वयाच्या व्यक्तीस, तर ते व्यवस्थित करायला पाहिजे. आयुक्त अधीक्षक आणि राज्य शासन अधिकार दिलेला कोणताही दंडाधिकारी त्या ठिकाणी विशेष पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करू शकतो, कलम क्रमांक 21. त्यानंतर महत्त्वाचं असणारं कलम क्रमांक 22 अप्पर पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक, तर ते करायला पाहिजे. 21-22 याच्या आधी प्रश्न बऱ्याच वेळा आला आहे, मग 2-3 तो प्रश्न येऊन गेला आहे, तर नीट बघितलं तर मागच्या दोन्ही मेन्सला त्या ठिकाणी सलग प्रश्न होता 21-22, तर आपलं काम आहे ते व्यवस्थित करायला पाहिजे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 22-A ज्याच्यात रेल्वे पोलिसांची नेमणूक दिलेली आहे, याच्या आधी पण ते विचारलं आहे, पण परत एकदा बघितलं तर ते मागच्या 2 ते विचारलं नाही, तर ह्यावेळेस ते विचारलं जाऊ शकतं. रेल्वे पोलिसांची नेमणूक 22. त्यानंतर आहे पुढचं प्रकरण 3, ज्यामध्ये महत्त्वाचं असणारं कलम क्रमांक 23, ज्यामध्ये पोलिसांच्या प्रशासनासाठी नियम तयार करणे याबाबत नेमणूक म्हणजे सांगितलं आहे, तर ते कोणकोणत्या बाबतीत आहे नियम, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी ते वाचायचं आहे. भरपूर सारी इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिली, तर ते व्यवस्थित वाचायचं आहे. कलम क्रमांक 23 महत्त्वाचं आहे ते. त्याच्यानंतर 24 तुम्ही वाचू शकता, 25 वाचू शकता, महत्त्वाचं आहे जे दिलं आहे ते सगळ्या गोष्टी त्यामध्ये त्या ठिकाणी त्या क्लिअर करायच्या आहेत. त्यानंतर आपण जातो डायरेक्ट महत्त्वाचं असणारं कलम 28, ज्याच्या आधी ते विचारलं आहे ते तरी व्यवस्थित त्या ठिकाणी स्टार करून ठेवा. त्यामध्ये बऱ्याच वेळा ते वरचं विचारलं की पोलीस अधिकारी नेहमी कामावर आहेत असं मानलं जातं, फक्त 2 नसतं की ते रजेवर असताना आणि एक निलंबित असताना, त्या 2 गोष्टी अपवाद आहे. त्याच्यानंतर की त्या ठिकाणी आहे प्रस्तावित बदल्यासंबंधी महासंचालक व महानिरीक्षक खालीपैकी कोणास माहिती देतील बदल्यासंबंधी, तर ते याच्या आधी कधी विचारलं नाही, तर ते माहीत पाहिजे की ते महसूल आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्या बदलीसंबंधी माहिती देतील, याच्या आधी ते विचारलं आहे. कलम 28
महासंचालक व महानिरीक्षक बदली संबंधी खालीलपैकी कोणाला माहिती देतील? तर ते महसूल आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांना ती माहिती देतील बदली संबंधी. हे विचारलेलं नाही तर ते त्या ठिकाणी ते स्टार करून व्यवस्थित टॅकल कर म्हणजे ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते जर चुकून परीक्षेत विचारलं तर ते टॅकल होईल सहजपणे, तर ते करायला पाहिजे. बाकी मग 29 दिलं आहे की पोलीस अधिकाऱ्यास कोणत्या शर्तीवर राजीनामा देण्यात येईल, राजीनामा देता येईल, तर ते करायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर 30 जे दिलेली कलमं आहेत तर ती व्यवस्थित त्या ठिकाणी करायची. 30 असेल किंवा 33 असेल त्या ठिकाणी ते व्यवस्थित करायचं आहे, जे आपल्याला विचारलं जात आहे दरवेळेस. त्यानंतर 33A आहे सगळ्यात महत्त्वाचं असणारं, 33A सध्या त्याच्यावर चर्चा आहे, करंटमध्ये पण चर्चेस आहे सध्या, डान्स बार आणि ते चालू करण्यात आलेलं आहे, तर ते करायला पाहिजे. बाकी 34, 35 त्यामध्ये बघा 34 करायचं आहे महत्त्वाचं, सक्षम प्राधिकारी रस्त्यावर अडथळे उभारण्याचा प्राधिकार देतील. मग खालीपैकी कोणत्या कलमानुसार सक्षम प्राधिकारी रस्त्यावर अडथळे उभारण्याचा अधिकार देऊ शकतात असं विचारलं तर ते आयुक्त आणि अधीक्षक यांना आधी ते अधिकार आहेत, ते कलम क्रमांक 34 जशाला तसं ते करायला पाहिजे. याच्या आधी विचारलेलं आहे, परत एकदा ते विचारलं जाऊ शकतं. बाकी 35 हे पण विचारलं आहे, पण परत एकदा ते चिन्ह आहेत विचारण्याची, की मृतदेहाची विल्हेवाट म्हणजे स्मशानभूमी सोडून इतरत्र ठिकाणी त्या ठिकाणी प्रेताची किंवा मृतदेहाची विल्हेवाट, तर त्या ठिकाणी ती कलम 133 देणारी शास्ती काय दिली आहे, 3 कारावास आणि 5,000 दंड, तर ते विचारलं तर ते त्या ठिकाणी टॅकल व्हायला पाहिजे. याच्या आधी ते 35 क्रमांकाचं कलम विचारलेलं आहे जशाला तसं ते वर्डिंग, त्या ठिकाणी ते विचारलं की हे वर्डिंग खालीपैकी कोणत्या कलमान्वये नमूद आहे, तर ते 35. त्यानंतर आहे पुढचा करायचा आहे आपल्याला 36 कलम पण करू शकतात, त्या ठिकाणची शिक्षा पण करायची, 3 कारावास, 5,000 दंड किंवा दोन्ही, तर ते आयुक्त किंवा अधीक्षक यांचा व इतर अधिकाऱ्यांचा जनतेस निर्देश किंवा निर्देश देण्याचा अधिकार, कलम क्रमांक 36. ते व्यवस्थित त्या ठिकाणी नीट बघितलं तर 33 तर ते 46 दरम्यानसुद्धा 1-2 प्रश्न विचारले जातात, ते करायला पाहिजे. मग 37 शांतता भंगास प्रतिबंध करण्यासाठी काही कृतींना मनाई करण्याचा अधिकार आहे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांना, तर ते करायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी मनाई करण्याच्या गोष्टी दिल्यात, तर त्या गोष्टी वाचायला पाहिजे. आणि दिलं की अशी मनाई असेल ती किती 15 जास्त मुदतीपर्यंत अंमलात राहणार नाही, तर ते आपल्याला जास्त करायचं की ते 15 जास्त मुदतीपर्यंत अंमलात राहणार नाही, म्हणजे 37 कलम कुणाला अधिकार आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी दिल्यात त्या बाबी कोणत्या बाबींसंदर्भात अधिकार आहेत, आणि ती मनाई जास्तीत जास्त किती दिवसांपर्यंत असेल, तर ती 15 असेल, तर ते करायला पाहिजे. बाकी 38 आहेच गायन वादन आवाज गोंगाट चालू ठेवण्यास मनाई वगैरे देण्याचा अधिकार, तर ते करायचं आयुक्त आणि अधीक्षकाला असणारा तो अधिकार. बाकी मग ती शिक्षा पण बघायची, 3 5,000 आणि दोन्ही, तर ते व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर 39 दंगा इत्यादीस प्रतिबंध करण्यासाठी आदेश द्यायचा, मग ते आयुक्त आणि अधीक्षकच आहे, परत एकदा ते व्यवस्थित करायचं आहे 39 कलम. त्यानंतर 40 हे विचारले आहे याच्या आधी, धार्मिक समारंभ इत्यादींच्या जागी सुव्यवस्था राखण्याबद्दल आदेश काढणे, तर त्या आदेशाबद्दल त्या ठिकाणी ते नमूद आहे 40 कलम. जास्त जरी नाही करता आलं तर एक फक्त थीम त्या ठिकाणी व्यवस्थित डोक्यात ठेवायला पाहिजे की शिक्षा असेल किंवा थीम काय आहे त्या कलमाची, ती जरी आपल्याला व्यवस्थित माहीत असेल तरी त्या ठिकाणी सहजपणे ती उत्तरं टॅकल होतात. व्यवस्थित जर बघितली तर सगळीच कलमं करायची गरज नाही, पण जे महत्त्वाचं आहे ते तरी व्यवस्थित त्या ठिकाणी करायला पाहिजे. 41 पण महत्त्वाचं आहे, मनोरंजनाची स्थाने जाहीर सभा ठिकाणचा शांतता भंग पोलिसांचा बंदोबस्त, मग त्या ठिकाणी पण शिक्षा आहे 500 द्रव्यदंड वगैरे, तर ते करायचं आहे 41. 42 तर रद्द आहेत. त्यानंतर 43, 44 आणि 45 जे तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं दिलेलं आहे की जिल्हा दंडाधिकाऱ्यात 43 जिल्हा दंडाधिकाऱ्यास जत्रा ठिकाणी साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ न देण्याबाबत विशेष उपाययोजना, सगळ्यात महत्त्वाचं त्याचं ते वर्डिंग आणि ते कलम जशाला तसं ते करायचं आहे. मग ते शिक्षा पण आहे, 3 5,500 शिक्षा ते आहे, ते व्यवस्थित त्या ठिकाणी 43 करायचे. 44 याच्या आधी बऱ्याच वेळा ते विचारले, 43 पण विचारले, पण 44 पण मोकाट कुत्र्यांचा नाश करणे, 44 आयुक्त आणि अधीक्षकाला असणार तो अधिकार, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी करायचं आहे. बाकी 45 सगळ्यात महत्त्वाचं आहे, यातना पीडित किंवा शारीरिकदृष्ट्या अयोग्य प्राण्यांचा नाश करणे, उपासनास्थानाव्यतिरिक्त इतर जे काही प्राणी आहेत त्या ठिकाणी ते त्यांचा नाश करण्याचा असणारा अधिकार, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी कलम आणि त्याचं ते वर्डिंग करायला पाहिजे. 46 पण करायचं आहे व्यवस्थित, ते सांगितल्याप्रमाणे 43 44 45 व्यवस्थित त्या ठिकाणी ते करून जा, ते प्रश्न येण्याचे चिन्ह परत एकदा
जास्त आहे. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे जादा पोलिसांचं वर्डिंग ते कलम क्रमांक 47 व्यक्तीचा अर्ज असेल. त्याच्यानंतर 48 पण सांगितलं की जादा पोलीस कामावर, मग ते बांधकाम ठिकाण असेल किंवा एखाद्या ठिकाणाबद्दल किंवा वर्तवणुकीबद्दल जर शंका वाटत असेल तर त्या ठिकाणी जास्त पोलीस कामावर ठेवणे ते पण आहे, ते करायचं आहे. 49 पण दिलेलं आहे, जादा खर्च वसूल कसा करणे, तर ते व्यवस्थित आहे. आणि त्याच्यानंतर 50 कलम सगळ्यात महत्त्वाचं, याला स्टार करा चिन्ह आहे जास्त येण्याची, हे पण एकदा की सार्वजनिक शांततेस विशेष धोका निर्माण झाला असता जादा पोलीस कामावर ठेवणे, म्हणजे तुम्हाला सांगितले 47 48 49 आणि 50. तर हे 50 कलम याच्या आधी बऱ्याच वेळा ते विचारलं आहे, व्यवस्थित त्या ठिकाणी ते परत एकदा करायला पाहिजे, इम्पॉर्टंटच आहे, ते करून ठेवा. स्टार करा वाटलंच त्या कलमाला 50 क्रमांकाच्या, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी महत्त्वाचं करून ठेवू शकता. 51 वाचून घ्या, बेकायदेशीर जमाव, मग IPCमध्ये पण बेकायदेशीर जमाव आहे, कोणत्या कलमात त्याची ती व्याख्या दिलेली आहे, किंवा बेकायदेशीर जमाव म्हटलं तर कितीपेक्षा जास्त व्यक्ती, किती किंवा कितीपेक्षा जास्त व्यक्ती किमान असाव्यात, तर त्या गोष्टी, मग बेकायदेशीर जमाव असेल तर त्याला शिक्षा, मग ते शस्त्र वगैरे असेल तसा जमाव असेल तर त्याला किती कोणती शिक्षा, तर ते IPCमध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी करायचे. म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपण इंडियन पोलीस ॲक्ट, मग ते करणार आहोत दंडसंहिता, त्याच्यावरती लेक्चर असेल त्यामध्ये ते कवर करू. पण हे आता जे सांगितलं ते तरी व्यवस्थित त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं असणारं कलम 55 ते 55-56 ती व्यवस्थित कलम त्या ठिकाणी ती करायची आहे. त्यामध्ये व्यवस्थित ते वर्डिंग व्यवस्थित पाठ करायचं आहे. त्यानंतर 57A असणारं कलम भिकारी म्हणून घोषित केलेल्या विवक्षित व्यक्तींना घालवून देणं, तर हे सिम्पलचं वर्डिंग आणि ते कलम करायचं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं 58 तडीपारी, तर किती वर्षाची, 2 असणारी तडीपारी, मग SC ST ॲक्टमध्ये आपण ती तडीपारी बघितली तर ती असणारी 3 तडीपारी, तर त्या पण गोष्टी त्यामध्ये ठीक करायच्या आहेत. 59 पण कलम करायचं आहे. त्यानंतर आहे महत्त्वाचं 60 क्रमांकाचं कलम अपील दिलं आहे, त्या ते किती दिवसांच्या आत असेल अपील, तर ते 30 आत अपील असेल, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी करायचं आहे. बाकी ते 61 क्रमांकाचं कलम 62 ते व्यवस्थित वाचायचं आहे, परवानगी देण्याचा अधिकार 62 असणारा कोणाला आहे, राज्य शासन किंवा राज्य शासन प्राधिकृत केलेला एखादा अधिकारी असेल, क्षेत्र निघून जाण्याचा अधिकार दिला आहे आणि परत ते आला आहे प्रवेश केला आहे, तर पोलिसांना काय अधिकार आहे की त्यांना उचलून तुरुंगात टाकणे वगैरे काय, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी ते व्यवस्थित वाचायला पाहिजे. आणि याच्या आधी याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा विचारला आहे, नीट बघितलं तर जुने प्रश्न बघायला पाहिजे, तर ते जुने प्रश्न व्यवस्थित बघितले तर आपल्याला त्या ठिकाणी मार्क जास्त येतील. बाकी 63 करायचं आहे, त्यामध्ये 63A पण करायचं आहे आणि 63B करायचं आहे. 63B असणारं ग्राम संरक्षण पत्रके ते व्यवस्थित करायचं आहे, मग त्यामध्ये कोणाला अधिकार आहे घटित करण्याचा अधिकार, तर ते अधीक्षकास त्या ठिकाणी घटित करण्याचा अधिकार आहे. मग कोणाकोणाची, म्हणजे 18 ते 50 वयाचा व्यक्ती असेल त्याची नेमणूक केली जाईल धडधाकट असणार, तर त्या गोष्टी व्यवस्थित त्या ठिकाणी करायच्या आहेत. त्यानंतर महत्त्वाचं असणारं प्रकरण 6 ज्याच्यावर 100% एक प्रश्न 100% असतो, म्हणजे दरवेळेस त्या ठिकाणी तो प्रश्न विचारतात की 64 असणारा सगळ्यात महत्त्वाचं पोलीस अधिकाऱ्यांचे कर्तव्य. पोलीस अधिकाऱ्यांचे कर्तव्य दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कर्तव्य, सार्वजनिक उपद्रव निर्माण होण्याचा आळा प्रतिबंध, कायदेशीरता प्राधिकरण देण्यात आलेलं किंवा पकडण्याचा उपयोगिता, सर्व व्यक्तींना गैरवाजवी विलंबन लावता पकडणे, वेगवेगळे दिलेले आहेत ते व्यवस्थित त्या ठिकाणी ते करायचे आहेत, कायदेशीर कर्तव्य असतील. त्यानंतर महत्त्वाचं की 65 कलम सार्वजनिक जागेच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा अधिकार, कोणत्या कलमानुसार त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना सार्वजनिक जागेच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा अधिकार प्राप्त आहे, तर ते कलम क्रमांक 65 ते करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 66, एकतर तर 64 प्रश्न विचारतात किंवा 66 प्रश्न विचारतात, तर ते कर्तव्य त्या ठिकाणी करायचे, मग प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांचे जनतेप्रती असणारे कर्तव्य सांगितले 66, तर वेगवेगळ्या प्रकारचे आहे की झडत्या घेताना निष्कारण उद्धटपणा न करणे, विनाकारण त्रास न देणे, आणि विशेषतः जे पेअर ॲक्टमध्ये वर्डिंग दिले तेच वर्डिंग वाचा, शक्यतो तसं जर बघितलं तर ते जशाला तसं त्यामधूनच उचलून पेस्ट करतात. सो आपलं काम आहे व्यवस्थित जर ते वर्डिंग आपल्याला समजलं तर ते लगेच लगेच ते टॅकल होण्यास जमू शकतं, तर त्यासाठी ते व्यवस्थित ते तसं वाचायला पाहिजे. बाकी 67 दिले पोलिसांनी रस्त्यांवरील रहदारी वगैरेचे नियमन, मग कोणत्या कलमानुसार, तर ते 67, तर ते करायला पाहिजे. त्यानंतर आहे 68 क्रमांकाचं कलम, याला स्टार करा हे महत्त्वाचं आहे. बाकी सगळ्याच्या सगळ्या कलम आणि याच्यावर प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात त्यासाठी पृथ्वीचे टेस्ट सिरीज सोडवा. व्यवस्थित जर टेस्ट सिरीज सोडवली तर मागच्या वेळेस बघितलं तर 60 1 57 प्रश्न त्या ठिकाणी टेस्ट सिरीजमधून जशाला तसे होते,
त्यासाठी जरी जास्त काही नाही, पुस्तक जरी ज्याला घेता नाही आलं तरी त्यांनी ते टेस्ट पेपर झेरॉक्स घेऊन सोडवा व्यवस्थित, त्या ठिकाणी ते सोडवा आणि त्याच्यावर थोडंसं ॲनालिसिस करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. मग ते आयोगाचे प्रश्न असतील किंवा डिपार्टमेंटल PSIला आलेले प्रश्न असतील ते पण जास्तीत जास्त सोडवा जेणेकरून तुम्हाला ते चांगले मार्क येतील. 68 सांगितले, पोलिसांच्या वाजवी आदेशांचे पालन करणे व्यक्तींवर बंधनकारक असते. सगळ्यात महत्त्वाचं असणारं कलम 68. आणि जर तसं काहीतरी ते मोडलं तर त्याला 500 रुपये असणारं द्रव्यदंड. तर किती रुपये द्रव्यदंड? तर 500 रुपये 68. त्याच्यानंतर 69 पण आहे तर ते वाचायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 72. याच्या आधी हे विचारलं आहे की पोलीस अधिकारी अधिपत्राशिवाय केव्हा अटक करू शकतील. खालीपैकी कोणत्या कलमानुसार पोलीस अधिकारी हे अधिपत्राशिवाय अटक करू शकतील? तर ते कलम क्रमांक 72 याच्या आधी हे दोनदा विचारलेलं आहे. तर परत एकदा ते विचारलं तर मग त्यामध्ये असणारं कलम 121 संदर्भात असेल किंवा 33 पोट कलमाच्या संदर्भात असेल किंवा 63 अच्या संदर्भात असेल किंवा कलम 122 किंवा कलम 136 संदर्भात असेल. तर जशाला तसं ते करायला पाहिजे. 72 अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार आणि कलम कोणकोणते आहेत तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी ते करायला पाहिजे. त्यानंतर 73 पण दिले, पोलीस अधिपत्राशिवाय केव्हा अटक करू शकेल? तर ते पण त्या ठिकाणी ते वाचायचं आहे. बाकी 74 सुद्धा स्टार करू शकता. अधिकाऱ्यांचे म्हणजे प्राण्यांसंबंधी जे अधिकार दिलेत, काय अधिकार आहेत तर त्या संबंधीचे पोलिसांचे अधिकार काय आहेत तर ते दिलं आहे की प्राण्यांना दंडाधिकारी घेऊन जाता येईल. मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणारं, ज्या दिनांकास पाठवण्यात आले असेल त्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत दंडाधिकाऱ्यापर्यंत हजर करण्यात येईल त्या प्राण्यांना? तर ते 3 दिवसात. तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. दिवससुद्धा त्या ठिकाणी विचारलं तर ते क्लिक व्हायला पाहिजे. बाकी मग दवाखान्यात वगैरे त्या प्राण्यांना पाठवू शकतात. आणि जर दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना सोडून द्या तर ते त्याकडे ते त्यांच्या मालकाच्या स्वाधीन करू शकतात प्राण्यांना. तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी कलम क्रमांक 74 करायला पाहिजे. बाकी हे 75 वगैरे ते व्यवस्थित वाचायला पाहिजे. 75 76 77 78 पण वाचू शकता. त्याच्यानंतर आपण जातोय सगळ्यात महत्त्वाचं असणारी कलम 83. 83 एक वाचायचं की मूल्य विचारलं तर ती कळायला पाहिजे. किती मूल्यांपेक्षा जास्त मूल्यांची मालमत्ता त्यामध्ये नमूद केलेली आहे कलम 83 नुसार तर ते 400 रुपये. तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, 400 रुपयांहून अधिक. 83 क्रमांकाचं कलम त्या ठिकाणी ते व्यवस्थित वाचायचं आहे. त्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं 87 वगैरे ते वाचू शकता. मालमत्तेवर कुणी दावा न सांगितल्यास राज्य शासनाच्या स्वाधीन करणे किंवा असणे. तर ते कलम क्रमांक 87 वगैरे ते वाचायचं आहे. 89 कलम करायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचे. इथपर्यंत 1-2 जरी त्या आला एखादा प्रश्न तर टाकलं, पण 89 पुढची कलम सगळीच्या सगळी जी सांगितली 98 करायची आहे. जशाला तशी ती करायची आहे. 89 असणारं पोलीस अधिकाऱ्यास मोकाट गोरे ताब्यात घेण्यात येतील असणारा अधिकार तो त्या ठिकाणी कलम क्रमांक 89 जशाला तसा तो करायचा आहे. त्यानुसार 90 दिलंय की गुरांचे कोंडवाडे उघडण्याचा व कोंडवाड्यांचे रक्षक नेमण्याचा अधिकार. मग ते आयुक्ताला आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहे व्यवस्थितपणे त्या ठिकाणी ते करायचं आहे. कलम क्रमांक 90 गुरांचे कोंडवाडे उघडण्याचा किंवा कोंडवाड्यांचे रक्षक नेमण्याचा असणारा अधिकार कलम क्रमांक 90. त्यानंतर महत्त्वाचं असणारं 90 हे सगळ्यात महत्त्वाचं की गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अपप्रवेश करू न देणे याबद्दलची शास्ती सगळ्यात महत्त्वाचं असणारं 90A ज्यामध्ये पहिल्या अपराधाबद्दल शिक्षा सांगितली 1 महिन्यापर्यंतचा कारावास किंवा 3000 रुपये द्रव्यदंड. 1 महिन्यापर्यंतचा कारावास किंवा 3000 रुपये द्रव्यदंड. आणि दुसरा किंवा त्यानंतर जर अपराध केला तर 6 महिन्यापर्यंत कारावास किंवा 5000 रुपये द्रव्यदंड. तर लगेच ते क्लिक होतं 1 महिन्यापर्यंतचं कारावास आणि 3000 रुपये. आणि जर दुसऱ्यांदा किंवा त्याच्यानंतर असेल तर त्या ठिकाणी 6 महिन्यापर्यंत कारावास आणि किंवा 5000 रुपये द्रव्यदंड. तर त्या गोष्टी त्या ठिकाणी 90A करायच्या आहेत. 91 सांगितलं की गुरे कोंडवाने गुरांना कोंडवाड्यात टाकणे. तर ते 91 ते जशाला तसं ते करायचं आहे. 92 दिले दावा सांगितलेली गुरे स्वाधीन करणे. दावा सांगितलेली गुरे स्वाधीन करणे त्या मालकांना त्या ठिकाणी ते स्वाधीन करायचे आहे. मात्र त्यांच्याकडून कोंडवाड्याची फी आणि खर्च घ्यायचा आहे. तर ते त्या ठिकाणी नमूद आहे. त्यानंतर 93 आहे दावानं सांगितलेल्या गुराढोरांची विक्री. जर कोणी दावाने सांगितलं तर राज्य शासनाला त्या अधिकार आहे की त्या गुराढोरांची विक्री करू शकतं. त्याच्यानंतर 94-95 करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं याला स्टार करा. 95 क्रमांकाचं कलम महत्त्वाचं आहे.
विचारले याच्या आधी परत एकदा ते विचारलं जाऊ शकतं. खोटी वजने व मापे तपासणे, त्याबद्दल झडती घेणे आणि ती जप्त करणे यासंबंधीचे अधिकार कोणाला आहे? आयुक्त व अधीक्षकाला त्या ठिकाणी हे अधिकार आहेत. आणि आयुक्त व अधीक्षक असे जर खोटी वजने व मापे सापडली तर ते दंडाधिकारीला देतील आणि दंडाधिकारी नंतर ती नष्ट करेल, असं त्या ठिकाणी ते वर्डिंग आहे कलम क्रमांक 95. मग असं CRPC मध्ये पण 153 कलम दिलं आहे, तर ते सुद्धा त्या ठिकाणी ते करायला पाहिजे, व्यवस्थित आहे. तर ते 95 आणि 153 CRPC ते व्यवस्थित करायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं असणारं कलम 95. त्यानंतर 96 वाचून घ्या, 97 पण वाचायचं आहे. वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यास त्याच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवलेली कामे किंवा कर्तव्य करता येतील. तर हे याच्या आधी दोनदा विचारले, नीट बघितलं डिपार्टमेंटलचे प्रश्न सोडवले, तर अजून आयोगाने आपल्या विचारलं नाही पण डिपार्टमेंटलने दोनदा विचारले. नीट बघितलं तर येण्याचे चिन्ह जास्त आहे. मग व्यवस्थित त्या ठिकाणी डिपार्टमेंटलचे प्रश्न आणि ते कशाप्रकारे टॅकल होतात का ते बघायला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं कलम 98 क्रमांकाचं, निकडीच्या प्रसंगी पोलिसांची कर्तव्ये. निकडीच्या प्रसंगी पोलिसांची कर्तव्य, त्यामध्ये मग राज्य शासनाला अधिकार आहे कोणत्याही सेवांना त्या ठिकाणी ते अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करू शकतं. आणि त्याचा कालावधी कितीपर्यंत असू शकतो, मुदत ती 1 महिन्यासाठी अंमलात राहील. अत्यावश्यक सेवा या 1 महिन्यासाठी अंमलात राहतील, तर तो कालावधी त्या ठिकाणी व्यवस्थित करायचा आहे 1 महिना. कलम क्रमांक 98 निकडीच्या प्रसंगी पोलिसांची कर्तव्य. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण 7 अपराध आणि शिक्षा. तर त्या ठिकाणी आपल्याला जर प्रकरणं जरी विचारले खालीपैकी कोणत्या प्रकरणामध्ये अपराध व शिक्षा याबद्दल तरतूद करण्यात आली आहे, तर प्रकरण क्रमांक 7 करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे. तर ते 99 ते 116 सगळ्यात जास्त कलम करायचे आहे, त्यामध्ये 99 तुम्ही वाचून ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर 101 करायचं आहे ज्याच्याकडून तुमचं ध्यानात राहू शकतं. त्यानंतर 103 क्रमांकाचं कलम पायवाट अडवणे, याच्या आधी ते विचारले जोडी वगैरे. 104 पण महत्त्वाचं आहे, नकला गायन वाचनाचे व इतर प्रकारचे खेळ करणे. त्यानंतर सार्वजनिक जागेवर क्षोभक कृत्य 105. मग क्षोभक कृत्यांमध्ये खालीपैकी कशाचा समावेश होईल, तर प्राण्यांची कत्तल किंवा कातडी काढणे, तर वेगवेगळ्या गोष्टींचं त्यामध्ये स्थान असेल, तर त्या सगळ्याच्या गोष्टी स्नान असेल, तर त्या गोष्टी पण त्यामध्ये येतात क्षोभक कृत्यांमध्ये, तर ते 105. त्यानंतर 106 आहे घोडे वगैरे मोकळे सोडणे किंवा हिंसक कुत्री मोकळे राहून देणे, तर ते 106 आहे, तर ते व्यवस्थित त्यामध्ये करायचं आहे. मग 7 पण दिले स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या जागे स्नान करणे किंवा धुणे 107. हाँ सगळ्यात महत्त्वाचं 108 करायचं की सार्वजनिक विहिरी वगैरेमधील पाणी दूषित करणे, म्हणजे सार्वजनिक पाणवठे दूषित करणे कलम क्रमांक 108 करायचं आहे व्यवस्थितपणे. त्यानंतर 109 वाचू शकता. 110 एक महत्त्वाचं आहे, याच्या आधी विचारलं आहे ते लोकांसमोर असभ्य वर्तन करणे, याच्या आधी ते विचारलं आहे, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी ते करायला पाहिजे कलम क्रमांक 110, त्याला स्टार करू शकता तुम्ही. 111 आहे रस्त्यावरील प्रवाशांना अडथळा करणे किंवा त्रास देणे, तर ते वाचायचं आहे. 112 शांततेचा भंग व्हावा या उद्देशाने गैरवर्तन, तर ते 112 दिलंय. 113 पतंग उडवण्यास मनाई, मग हे दिलंय की पतंग उडवण्यास मनाई करण्यात आली आहे की नाही, तर ते आहे घोड्यांना किंवा मालमत्तेस धोका इजा भय अशा रीतीने कोणीही पतंग उडवणार नाही, जर उडवले तर एक शिक्षा आहे 1200 रुपये कलम क्रमांक 113. त्यानंतर 114 डिलीट झालंय. त्यानंतर 115 रस्त्यात किंवा रस्त्याजवळ उपद्रव करणे, तर ते आहे 115 वाचायचं आहे. 116 सगळ्यात महत्त्वाचं की सार्वजनिक इमारतीकडे नोटिसिंगकडे दुर्लक्ष करून थुंकणे वगैरे ते दिलं 116. आणि सगळ्यात महत्त्वाचं 117 शिक्षा दिले 1200 रुपये इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा 1200. 99 ते 116 एक प्रश्न 100% त्यामध्ये विचारलाच जातो आणि त्यामध्ये 117 असणारी शिक्षा 1200 रुपये, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी ते करायचं आहे. त्यानंतर आहे महत्त्वाची इथून पुढची जे काही कलम आहे तर ती व्यवस्थित 118 तर 130 पाठ करायचे आहे, जेणेकरून त्या ठिकाणी 1 किंवा 2 जास्तीत जास्त 2-3 सुद्धा विचारलं जाऊ शकतं. मग 118 दिले की गुरे वगैरे कोंडून ठेवण्यास कसूर केल्याबद्दल शास्ती दिली, मग पहिल्यांदा असेल तर 1 महिना 4 किंवा 4000 रुपये आणि ते दुसऱ्यांदा असेल किंवा त्यापेक्षा जास्त वेळ असेल तर 6 महिने आणि 5000 रुपये. याच्या आधी आपण 189 कलमात बघितलं होतं 89-90 दरम्यान, त्या ठिकाणी होतं 1 महिना आणि 3000 रुपये होतं आणि इथं 6 महिने किंवा 5000 रुपये, तर त्या ठिकाणी ते 3000 होतं आणि या ठिकाणी आहे ते 4000. 1 महिना आणि 4000 पहिल्यांदा अपराध असेल तर, आणि दुसऱ्या किंवा इतरच्या अपराधांसाठी 6 महिने किंवा
5,000 रुपये द्रव्यदंड. तर ते व्यवस्थित 118 मध्ये गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दलची शास्ती व्यवस्थित त्या ठिकाणी ते करायचं आहे. आणि त्यामध्ये दिलं आहे की बाबा गुरांच्या अपप्रवेशामुळे किंवा मालमत्तेचं नुकसान एखाद्याचं झालं तर दंडाधिकाऱ्यास त्याला वाजवी वाटेल एवढी किती रुपयाची नुकसान भरपाई, तर 250 रुपये सगळ्यात महत्त्वाचं. किती रुपयापर्यंतची नुकसान भरपाई? 250 रुपये सगळ्यात महत्त्वाचं असणारं कलम 118. यातील अपराध आहे सगळे दखलपात्र असेल. अपराधाचं स्वरूप जर विचारलं तर ते दखलपात्र. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचं कलम 119, प्राण्यांना निर्दयपणे वागवल्याबद्दल शिक्षा. प्राण्यांना निर्दयपणे वागवल्याबद्दल शिक्षा सांगितली की ते 1 महिन्यापर्यंतचा कारावास आणि 2,500 रुपयापर्यंतचा द्रव्यदंड. 1 महिन्यापर्यंतचा कारावास आणि 2,500 रुपयापर्यंतचा द्रव्यदंड 119. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते करायचं आहे. 120ला पण महत्त्वाचं आहे, जाणून बुजून अतिक्रमण करणे करायचंच आहे हे व्यवस्थितपणे शिक्षा सांगितली. तर ते 5,000 रुपयापर्यंतची शिक्षा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यानंतर 121 याला स्टार करायच्या आधी हे विचारले, परत एकदा ते विचारले जाण्याची चिन्ह आहे. आगीची खोटी बातमी किंवा आगीची सूचना देणाऱ्या यंत्रास नुकसान पोहोचवणे. 121 शिक्षा 3 महिने किंवा 3,000 रुपयापर्यंतची शिक्षा आणि द्रव्यदंड. तर ते करायचं आहे 3 महिन्यापर्यंत 3,000 रुपये किंवा दोन्ही शिक्षा त्या ठिकाणी आहेत. तर ते 121 करायला पाहिजे. त्यानंतर 122 सूर्यास्त व सूर्योदय यांच्या दरम्यान संशयास्पद स्थितीत सापडणे. तर ते व्यवस्थित 122 वर्डिंग आणि शिक्षा 1 महिने ते 1 वर्ष आणि 1,000 रुपयाचा द्रव्यदंड व्यवस्थित त्या ठिकाणी ते 122 क्रमांकाचं कलम करायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं असणार 123. आता ही कलमं का सांगतो, तर ही सगळीच्या सगळी कलमं महत्त्वाची आहे. मग तुम्ही 121, 125, 119, 118 करू शकता किंवा 130 ए असेल, ह्या गोष्टी तर कराच, पण यांना पण थोडंसं दुर्लक्ष करू नका. वेगळं काहीतरी विचारलं, मग 124ला ते विचारलं होतं कैदेचा कालावधी कितीपासून कितपर्यंत असतो 124चं, तर तशा प्रकारे जर काही वेगळं विचारलं तर ते सुटू नये आपल्याकडून. म्हणून त्या ठिकाणी ते सांगितलेली कलम आहे 118 ते 130 येपर्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी ते करून ठेवा. 123ला सांगितलं की प्राधिकारा वाचून शस्त्र बाळगणे. मग ते सांगितले 12,500 रुपयांचा द्रव्यदंड, 2 महिन्याच्या आत जर तो नाही भरला तर ते सरकार जमा होईल ते शस्त्र. ते सांगितलं 123 सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते करायला पाहिजे. त्यानंतर 124 पण आहे, ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात असणे. तर ते पण 1 महिना आणि 5,000 रुपयाचा द्रव्यदंड. ते 124चं करायचं आहे. ते विचारले 1 महिना ते 1 वर्ष आणि 5,000 रुपयाचा द्रव्यदंड, याच्या आधी ते विचारले तर ते व्यवस्थित करायला पाहिजे. त्यानंतर 125 आहे, याला स्टार करा, ह्यावेळेस येण्याची चिन्ह हे जास्त आहे. सरकारी रुग्णालयात किंवा बराकेत किंवा लष्करी किंवा लढाऊ जहाजावर दारू इत्यादी पदार्थ घेऊन जाणे 125. मग ते सांगितले 2 महिनेपर्यंतचा कारावास किंवा 3,000 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही. तर ते 125 क्रमांकाचं कलम करायचं आहे. 126 पण तुम्ही त्या ठिकाणी ते वाचून ठेवू शकता, सगळ्यात महत्त्वाचं आहे. 27ला पण मालमत्ता आहे वितळणे, चोरीची मालमत्ता वितळवणे वगैरे, त्यात ते सांगितले. मग 3 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो आणि द्रव्यदंड. तर ते 127 पण करायचं आहे. 128ला स्टार करा, महत्त्वाचं आहे. 14 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलाकडून तारण घेणे, म्हणजे 14 वर्षाखालील वयाच्या मुलाकडून तारण घेणे, तर ते महत्त्वाचं आहे. मग त्याला शिक्षा सांगितली 2,000 रुपयापर्यंतची, तर ते करायचं आहे. 129 पण वाचू शकता, शिक्षा महत्त्वाची 2,500 रुपये 129. आणि त्याच्यानंतर 130 पण त्या ठिकाणी खेळामध्ये फसवणे ते वाचायला पाहिजे. 130 हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 130 हे रस्त्यावर जुगार खेळणे. मग ते शिक्षा याच्या आधी विचारले 2,500 रुपये, याच्यानंतरही ते परत एकदा ते आलं तर टॅकल व्हायला पाहिजे. 130 हे 2,500 रुपयाची शिक्षा असणार रस्त्यावर जुगार खेळणे. त्याच्यानंतर 131 वाचून घ्या बऱ्या प्रकारे. आधीच्या शिक्षा इकडं सांगितल्या त्या व्यवस्थित त्या ठिकाणी करायच्या आहे. 131 ए हे पण त्या ठिकाणी वाचायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी पण आहे त्या व्यवस्थित त्या ठिकाणी कव्हर करा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची कलम सांगतो, ॲटलिस्ट तेवढी वाचून ठेवा. 141 क्रमांकाचं कलम आहे, ते एक त्या ठिकाणी तुम्ही करायचं आहे. 141 क्रमांकाचं कलम. त्याच्यानंतर 143B हे कलम करायचं. 143B मध्ये धोक्याचे प्रयोग सांगितले. 143B. त्याच्यानंतर पुढचं कलम 144, याला स्टार करायचं. सगळ्यात महत्त्वाचं येण्याची चिन्ह जास्त आहे की विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करण्यास किंवा कर्तव्यात आहे गए, तर त्यामध्ये शिक्षा सांगितली ते 2,000 रुपयापर्यंतची, हे विचारलं जाऊ शकतं. कलम 144.
145 पण वाचून घेऊ वाचून ठेवा, खोटे निवेदन पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबद्दलची शास्ती 3 महिने किंवा 100 रुपये किंवा दोन्ही, तर ते व्यवस्थित करायचं आहे 145. 146 पण वाचायचे, नेमणुकीचे किंवा पदाचे प्रमाणपत्र इतर वस्तू देण्यात कसूर केल्याबद्दलची शास्ती 1 महिना किंवा 200 रुपये किंवा दोन्ही, हे जशाला तसं ते 146 एक करायचं आहे. त्यानंतर 147 करायचे, पोलीस अधिकाऱ्याने ताबदायक रीतीने प्रवेश किंवा झडती किंवा अटक, तर ती शिक्षा करायची आहे. याच्या आधी ती विचारली तर ते परत एकदा विचारली तर यायला पाहिजे. 147 6 महिने किंवा ₹500 किंवा दोन्ही असणारी ती शिक्षा, 6 महिने किंवा ₹500 द्रव्यदंड किंवा दोन्ही, पोलीस अधिकाऱ्याने ताबदायक प्रवेश झडती आणि अटक, व्यवस्थित 147 करायचं आहे. त्यानंतर आहे 148 पण करायचं, अटक केलेल्या व्यक्तीस पाठवण्यास ताबदायक विलंब लावण्याबद्दल शिक्षा. याच्या आधी पण हे विचारले आणि परत एकदा ते विचारले, शिक्षा विचारली आहे, वर्डिंग विचारलेलं नाही, तर ते वर्डिंग करायला पाहिजे आणि ती शिक्षा पण करायला पाहिजे. 6 महिन्यापर्यंतचा कारावास, ₹500 द्रव्यदंड आणि दोन्ही किंवा दोन्ही, तर ते जशाला तसं ते करायचं आहे. कलम क्रमांक 148. 149 पण तुम्ही वाचून ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 149 आहे, जे मागच्या वर्षी विचारलं होतं, पोलिसाच्या गणवेशाचा अनधिकृतपणे वापर केल्यास शास्ती 2000 रुपयांची शास्ती, तर ते विचारले परत एकदा ते वाचू ठेवू शकता. 150 पण दिलं आहे की अधिकारिता दिली, शिपायाहून वरच्या दर्जाचा पोलीस अधिकारी असेल तेव्हाची काय अधिकारिता आहे, तर ते फक्त इलाका शहर दंडाधिकारी किंवा द्वितीय श्रेणी दंडाधिकारी असं काहीतरी त्यामध्ये वर्डिंग आहे. जशाला तसे जर ते विचारलं तर ते वर्डिंग आपल्याला माहीत असायला पाहिजे, जेणेकरून जर आलं तर ते लगेच टॅकल होईल. समजते? 150 क्रमांकाचं कलम. त्यानंतर आहे प्रकरण क्रमांक 8 सगळ्यात जास्त काय नाही केलं तरी जास्त महत्त्वाचं नसलं तरी नुसतं वाचून ठेवा व्यवस्थितपणे. त्यामध्ये 163 क्रमांकाचं कलम त्यामध्ये व्यवस्थित करून ठेवायचं आहे. 163 सांगितले नोटिसी कशा असाव्यात, जाहीर नोटिशी कशा द्याव्यात ते करायचं आहे. बाकी मग व्यवस्थितपणे ते वर्डिंग काय आहेत कलम फक्त एकदा वाचून ठेवू शकता तुम्ही. हा होता कायदा, व्यवस्थितपणे याच्यावर अभ्यास करा. 10 पैकी 10 मार्क यामध्ये येण्याचे चिन्ह जास्त आहे. सांगितलेलं ठिकाणं तरी त्या ठिकाणी व्यवस्थित करा, म्हणजे त्याला थोडंसं टॉपला ठेवा. जी सांगितली ठिकाणं व्यवस्थित ती टॉपला ठेवा, त्याच्यावरच काम करा, 100% रिझल्ट येईल. 10 पैकी 9 तर मार्क 100% येतील, म्हणजे 10 पैकी 10 मार्क येण्यात अडचण अजिबात सुद्धा नाही. व्यवस्थित फक्त त्या ठिकाणी आपलं पुस्तक आहे, पुस्तक जरी जमलं, ज्याला जमन त्याने पुस्तक घ्यायचं नाही तर टेस्ट सिरीज आहे, तर दोन्हीपैकी काही पण घेऊन त्या ठिकाणी ते करू शकता. व्यवस्थितपणे सांगितलेले सेक्शन, सगळे कायद्याचे सेक्शन, म्हणजे राज्यसेवा मुख्यालय यातलेच प्रश्न होते ज्या पुस्तकातले, सगळेचे सगळे, 1-2 सोडले अपवादात्मक, तर सगळे प्रश्न यातून होते. तर आता वाटते काहीतरी की बाबा यातले प्रश्न सोडवले तर 100% फायदा होईल, गॅरंटी मी देतो की बाबा 100% फायदा होईलच, कारण सगळं आहे त्यात. आयोगाचे प्रश्न आहेत, डिपार्टमेंटलचे पण प्रश्न आहेत आणि सरावासाठी पण भरपूर प्रश्न दिलेले आहेत. व्यवस्थितपणे जरी ते प्रश्न व्यवस्थित टाकले केले सोडवले तरी तुमचे मार्क 100% वाढतील. अजूनही वेळ गेलेली नाही, अजून आपण अभ्यास करत नसाल तर अजून वेळ गेलेली नाही, व्यवस्थित अभ्यास करा. म्हणजे पेपर 1 जरी झाला तरी राहिलेल्या 8 दिवसातसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून चांगले मार्क घेऊ शकता. नीट बघितलं तर ते मेरिट आणि सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सफिशियंट आहेत, राहिलेल्या कालावधीतसुद्धा त्या ठिकाणी ते व्यवस्थित करा, चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क येतील याची ग्वाही आहे. सो व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.